कुपवाड मधील शिवप्रेमी मंडळाच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात, कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ संपन्न। नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुपवाड मधील शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि श्री ग्रंथराज पारायण समिती कुपवाड यांच्या वतीने माध्यमातून सालाबाद प्रमाणे कीर्तन महोत्सवाची सुरुवात नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली। या कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ, भाजप नेते शेखर इनामदार, माननीय आमदार शरद पाटील सर, दीपक शिंदे, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, मोहन वनकंडे, गटनेत्या भारती दिगडे, नगरसेवक विनायक सिंहासणे, पांडुरंग कोरे, संजय कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, संगीता खोत, सविता मदने, उद्योजक सतीश मालू, मनोहर सारडा, पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते। या पहिल्या दिवशी बार्शीचे हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे महाराज यांनी व्यसनमुक्ती तसेच कौटुंबिक कलह या विषयावर कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं। या प्रसंगी भाजप नेते शेखर इनामदार म्हणाले की नगरसेवक गजानन मगदूम आणि शिवप्रेमी मंडळाचे कार्य उल्लेखनीय। या मंडळाने नगरसेवक मगदूम यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले। यावेळी कुपवाडमधील हजारो नागरिक कीर्तन ऐकण्यासाठी हजर होते, यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। रिपोर्ट SBN मराठी सांगली।